नेत्यांसोबत गेले आहेत. गणेश, सौरभ, अत्यंत महत्वाची घडामोड आहे आणि शक्यता आहे की ज्या प्रकारे राज्य सरकारमध्ये राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या विषयावरती राज्यपालांची चर्चा करणारच आणि त्याचबरोबर आपल्या शिष्टमंडळाकडून काही प्रस्ताव म्हणा किंवा त्यांच्याकडनं काही या घडामोडींवरती काही ठोस असं त्यांच्याकडनं समोर ठेवण्यात येईल. आणि जे आपण पाहतोय की राज्य सरकारने ज्या प्रकारचे जी आर्स काढले, ज्या प्रकारच्या त्यांनी मागील 2-3 दिवसांमध्ये निर्णय घेतलेले आहेत, त्या निर्णयाविषयी चर्चा करण्यासाठी किंवा काही आपल्याकडनं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ते पोहोचले असतील का, सरकार स्थापन करण्याच्या दावा संदर्भात ते पोहोचले असतील तर मला वाटत नाही. कारण तसं अद्याप कोणतीही हालचाल नाहीये. शिंदे गटाकडनं पहिलं पाऊल उचललं जावं लागेल. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ताची भेट अत्यंत महत्वाची असणार आहे. दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी ते भेटले, त्यासोबतच महेश जेठमलानी सोबत ते तिथं गेले होते. कायदेशीर बाबीही त्यांना त्या पूर्ण प्रकरणामध्ये त्या घडामोडींवरती तपासले असतील आणि त्यानंतर आता जे घडतंय राज्यामध्ये त्या विषयावरती राज्यपालांनी चर्चा करण्यासाठी काही रिप्रेझेंटेशन करण्यासाठी हे शिष्टमंडळ पोहोचले हे निश्चित आहे. कोणत्या मुद्द्यांना घेऊन किंवा कोणत्या विषयासाठी इथं ते पोहोचले ते थोड्या वेळातच स्पष्ट होईल. मात्र आत्ताची भेट हे स्पष्ट करते की काही काळामध्येच किंवा 1-2 दिवसांमध्येच काही मोठ्या घडामोडी होतील आणि सत्ता स्थापनेचा दावाही करण्यात येईल. सौरभ, बरोबर. तर भाजप नेते आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही बघताय भाजपच्या गोटातल्या या सगळ्या राजकीय हालचाली आहेत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे राजभवनात दाखल झालेले आहेत राज्यपालांची भेट घेण्यासाठी. काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काही खलबत्त झाली. चंद्रकांत पाटील देखील या बैठकीला हजर होते, दरेकर होते आणि त्याचबरोबर प्रसाद लाड देखील. आणि ही बैठक आटोपल्यानंतर तातडीने देवेंद्र फडणवीस राजभवनाकडे गेले आहेत.